याची कुठली लढाई नाहीच आहे। याचं कारण असं आहे की पहिल्यांदा तर आम्हाला अतिशय आनंद आहे की या दोन मेट्रो लाईन्स ज्याचं काम आम्ही सुरू केलं होतं ते आता पूर्ण होत आहे। मला असं वाटतं की हे मुंबईकर जनतेलाही माहिती आहे की त्या काळामध्ये किती वेगाने आम्ही काम केलं। गेल्या दोन वर्षात काही कारण असतील ते थोडं कमी त्याचा वेग झाला होता, पण आता ते पूर्ण होत आहेत आणि लोकांच्या सेवेत येत आहेत। आता आमची अपेक्षा अशीच आहे की सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन 3 जी आहे, जी कुलाब्यापासून तर सिप्सपर्यंत एक मेन फिडर 40 किलोमीटरची लाईन आहे, जिचं 80% काम पूर्ण झालं आहे, पण त्याला कार शेड न मिळाल्यामुळे पुढचे 4 वर्ष ती लाईन सुरू होऊ शकत नाही। आणि जर आरएचं कार शेड केलं तर 9 महिन्यात ती लाईन सुरू होऊ शकते। ती लाईन तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न देखील सरकारने करावा, अन्यथा नुसतं श्रेय घेता घेता हे अपश्रेय देखील त्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागेल।